नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट बोर्ड इयत्ता 10वीचा निकाल आता जस्ट पब्लिश झाला आणि 10वीमध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्यात आलेली नव्हती, त्यामुळे राज्य सरकारने 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी सीईटी ही कंपल्सरी ठेवलेली आहे. ओके, तसेच जे विद्यार्थी 10वी पास झालेले आहेत त्यांच्यासाठी डिप्लोमाचे कोर्सेस पण अवेलेबल आहेत आणि त्या डिप्लोमा कोर्सेससाठी कोणत्याही प्रकारची सीईटी नाही आहे. ओके, तर बघा, बरेच मुलं असे संभ्रमामध्ये आहेत की आपण 11वीला ॲडमिशन घ्यायचं की डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायचं, हे खूप म्हणजे जवळपास सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा क्वेश्चन असेलच. तर बघा, मी तुमच्या मनातील क्वेश्चन दूर करायचा प्रयत्न करेल. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांनी 100% डिप्लोमाला प्रवेश घ्या, कारण डिप्लोमा हा 3 वर्षाचा कोर्स असतो आणि डिप्लोमा कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळते. म्हणजे तुमचा कोर्स हा टोटल 3 वर्ष डिप्लोमा आणि 3 वर्ष इंजिनिअरिंग, असा टोटल 6 वर्षाचा कोर्स, म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट करायला 6 वर्ष लागतं, बरोबर आहे. आणि जर 12वी करून जर तुम्ही इंजिनिअरिंगला गेले तर 11वी 12वी हे 2 वर्ष आणि तिथून पुढे 4 वर्ष असे टोटल 6 वर्षाचाच कोर्स लागतो. म्हणजे ड्युरेशन दोन्ही वेळेस आपल्याला सारखंच लागतं. त्यामुळे बघा, जर तुम्ही डिप्लोमा करून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला तर तुम्हाला डिप्लोमामध्ये जवळपास इंजिनिअरिंगचे जे सब्जेक्ट असतात त्याचं बेसिक सर्व नॉलेज तुम्हाला आलेलं असतं. शिवाय डिप्लोमाचं सर्टिफिकेटही तुम्हाला मिळतं. खूप सारे गव्हर्नमेंट जॉब जे आहेत ते डिप्लोमा बेसिसवरती अवेलेबल असतात. त्यामुळे जर तुमचं टार्गेट इंजिनिअरिंग करायचं असेल तर तुम्ही 100% डिप्लोमाला प्रवेश घ्या. आणि बघा, सीईटी नाही आहे त्यामुळे प्रवेश तुम्हाला इझिली मिळेल. आणि ज्या विद्यार्थ्याला मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं आहे किंवा दुसऱ्या कोणत्या कॉमर्समध्ये आर्ट्समध्ये अशा क्षेत्रामध्ये जर जायचं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी 11वीसाठी प्रवेश घ्यावा आणि त्यांचं पुढचं जे करिअर आहे ते चूज करावं. ओके, तर बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील आणि जर आणखी तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील रिगार्डिंग पोस्ट SSC तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तसेच जर काही तुम्हाला डाऊट आला तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तर तुम्ही मला एनी टाईम कॉल करू शकता, तर तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल. ओके, जे विद्यार्थी डिप्लोमा ला प्रवेश घेऊ इच्छिता अशा विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी डिप्लोमासाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं हे, त्यानंतर ऑप्शन फॉर्म कसे भरायचे, ओके, यावरती व्हिडिओ टाकणार आहे. बघा, रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेलाच आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर जर तुम्ही नवीन या चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.